भेट आज घेतली, या भेटीचे मुख्यतः कारण काय आणि याच्यावरून आता काही लोक असे म्हणतात की त्यांच्याकडे एक आमदार होता त्यांच्याकडे 103 आमदार असणारे का जातात? मला असं वाटतं की या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे आणि त्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकाशी संबंध ठेवणं हे कुठेही गैर नाही. राज ठाकरेंचा ऑपरेशन झालं, त्यानंतर अनेक नेते त्यांना भेटायला गेले. मी तर स्वतः सभागृहात देखील उल्लेख करून सांगितलं होतं की मी त्यांना भेटायला जाणार आहे. मी त्यांना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय? असं आहे, अलीकडच्या काळामध्ये माध्यमांकडे बातम्या कमी झाल्या, त्यामुळे डेस्कवर बसून बातम्या लिहिण्याचा एक धंदा सुरू झाला आहे. त्याच्यातलाच अमित ठाकरेंना देणार, मग आता बातम्या कमी पडल्या तर मी माईक ओढून घेतला. आपल्यापैकी अनेक लोक त्या पत्रकार परिषदेमध्ये होते. पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर शिंदेजी उत्तर देत होते, त्यावेळेस तो म्हणाला तुम्हाला नाही साहेब, हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे, म्हणून तो माईक मी घेतला. पण ते म्यूट करून ते दाखवणं किंवा माझ्या मुख्यमंत्र्याला एखादी चिठ्ठी जर मी लिहिली तर त्यात गैर काय आहे? त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तुमच्याकडे बातम्या जरा कमी पडतायत असं मला वाटतं. एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नावाचा कोणी नसतो, एकच सीएम असतो, तोच नेता असतो, तोच प्रमुख असतो. आमच्या सरकारमध्ये एकच सीएम आहेत, ते एकनाथराव शिंदे आहेत, ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे. आता प्रश्न एवढाच आहे की काही लोकांना ते बघवत नाही आणि ज्यांना बघवत नाही, बघा इको कसा होतो, सकाळी 9 वाजता बोलणारे बोलतात, मग 11 वाजता बोलणारे त्याचा इको करतात, मग दुपारी 1 अजून तिकडनं इको करतात. अरे बाबांनो, तुम्हाला आता या ठिकाणी विरोधात बसण्याची सवय केली पाहिजे.